ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी श्री शिक्षण प्रतिष्ठान गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत आहे. इंडियन मॉडेल स्कूल आणि ए डी जोशी ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडवल्यानंतर आता या संस्थेचं ज्युनियर कॉलेज पुण्याजवळ मुळशी इथे सुरू होत आहे. शांत आणि निसर्गरम्य परिसर, अभ्यासासाठी लागणारा निवांतपणा, सेंद्रिय शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनांचं पौष्टिक जेवण आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध उपक्रम आणि सोयीसुविधा. अशा वातावरणात शिकायला कुणाला आवडणार नाही. हे आहे सोलापूरच्या श्री शिक्षण प्रतिष्ठानचं निवासी ज्युनियर कॉलेज. पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या संभवे गावात इंडियन मॉडेल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक तसंच परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही शिक्षणाची सोय होणार आहे. आसपासच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाचा फायदा व्हावा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण मिळावं, तसेच शहरातील जे विद्यार्थी इतर ठिकाणी कोचिंग क्लास च्या माध्यमातून म्हणा किंवा बरीच धावपळ करावी लागते त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजसोबत, तर ती सगळी एकाच ठिकाणी त्यांना व्हावं अशा दृष्टीनं आम्ही मुंबई, दिल्ली, हैदराबाद इथे तज्ज्ञ प्राध्यापकांना इथं नेमलेलं आहे आणि त्यांच्याकडून ही सर्व अभ्यासक्रमाची जी आहे ती सगळे आम्ही इथं कव्हर करणार आहोत. श्री शिक्षण प्रतिष्ठानच्या या कॉलेजमध्ये सध्या विज्ञान शाखेसाठी प्रवेश सुरू झालेत. विज्ञान शाखेसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक, रसायन आणि जीवशास्त्राच्या प्रयोगशाळा, संगणक प्रशिक्षण वर्ग तसंच खेळाचं मैदानही इथं आहे. अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचे छंद जोपासण्यासही मदत होणार आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तसंच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठीही कॉलेज विशेष लक्ष पुरवणार आहे. 15 जून पासून आपण सगळ्या 11वी सायन्सच्या मुलांसाठी ऍडमिशन ओपन केलेले आहेत. तर या कॉलेजचं वैशिष्ट्य असं असणार आहे आता की सगळी मेडिकल आणि इंजिनिअरिंगची सगळी तयारी आपण एकाच कॅम्पसमध्ये करून घेणार आहोत. बरं, नुसते अभ्यास एक अभ्यास असं नाहीये, तर मुलाचा सर्वांगीण विकास कसा असावा म्हणजे त्याचं न्यूट्रिशनकडे आम्ही लक्ष देणार आहोत. त्याच्यानंतर सगळं त्याचं शिक्षण, कोचिंग, त्याच्याबरोबरच मुलांनी 11वी 12वीच्या स्वतःचा स्व अभ्यास म्हणजे सेल्फ स्टडी करावी हेही अपेक्षित असतं, तर तो सुद्धा आपण तिथल्या तिथेच करून घेणार आहोत. दोन मध्ये श्री शिक्षण प्रतिष्ठाननं सोलापुरात महाराष्ट्र आणि सीबीएसई अशा दोन्ही बोर्डांच्या शाळा सुरू केल्या. गेल्या 15 वर्षात संस्थेच्या सोलापूर, अक्कलकोट आणि पुण्यातल्या 5 शाळा आणि 3 ज्युनियर कॉलेजेसमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुस्तकी अभ्यासाच्या पुढे जाऊन 21व्या शतकातील आव्हानांना सामोरं जाण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना देणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. अभ्यासक्रमाबरोबरच खेळ, कला आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सगळे उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात. त्यामुळेच ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईईमध्ये यश मिळवत मेडिकल आणि आयआयटीला प्रवेश मिळवलाय. आमच्या शिक्षण पद्धतीतलं एक असं वैशिष्ट्य की पूर्णपणे जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, मग ते आयआयटी असू दे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज असू दे किंवा मेडिकल कॉलेज असू दे, याची पूर्णपणे तयारी आपल्या इथं करून घेतली जाते की ज्यासाठी कॉलेजमध्ये होत नाही म्हणून विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास लावावा लागतो. परंतु सर्व एकाच ठिकाणी करून घेणारी संस्था ही फक्त आमची आहे. पुण्यासारख्या शहरात आज देशभरातून अनेक विद्यार्थी 10वीनंतरच्या शिक्षणासाठी येतात. त्यांच्या राहण्याचा मोठा प्रश्न असतो. हीच गरज लक्षात घेऊन श्री शिक्षण प्रतिष्ठाननं निवासी कॉलेज सुरू केलंय. भविष्यात इतर शहरातही शाळा कॉलेजेस सुरू करण्याचं संस्थेचं उद्दिष्ट आहे.
इथून पुढे मी आणखीन दोन शाळांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. एक पुण्यामध्ये वारजे या भागात आपण शाळा सुरू करतोय, डे स्कॉलरची शाळा. आणि तसेच मुंबईमध्ये नवीन एअरपोर्टच्या जवळ उळवे म्हणून एक ठिकाण आहे, तिथे देखील आपण एक CBSEची शाळा सुरू करीत आहोत. कुठलाही विद्यार्थी असू दे, शहरातील असू दे, ग्रामीण भागातील असू दे, त्यांना जर योग्य शिक्षण मिळालं तर ते टॉप करू शकतात. त्या दृष्टीने आम्ही अक्कलकोटसारख्या अतिशय ग्रामीण दुर्गम भागात देखील एक शाळा चालू केलेली, आणि तिथले रिझल्ट्स हे कुठल्याही शहरातील विद्यार्थ्याच्या रिझल्ट्स इतकेच सुंदर आहेत. त्याचप्रमाणे आज मुळशीसारख्या ठिकाणी पुणे तिथे आम्ही हे सुरू केलं की आजूबाजूच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घराजवळच उत्तम शिक्षण मिळावं ही या संस्थेची कळकळ आहे. काळाची पावलं ओळखून दर्जेदार शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणाऱ्या अशा संस्थांची गरज आहे. सोलापूरहून संजय पवार सह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.